उद्भवणाऱ्या विविध आपत्ती दुष्काळ अन्नधान्याच्या पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र टंचाईमुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ होय दुष्काळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे पण यामध्ये मानवाचा देखील काही अंशी सहभाग आहे उदाहरणार्थ एक वाढत चाललेली लोकसंख्या दोन पिकांच्या वाढीसाठी वापरण्यात येणारी वेगवेगळी रासायनिक खते जंतुनाशके इत्यादी तीन सतत होणारा पाणी उपसा चार जमिनीची होणारी धूप पाच पाण्याचा गैरवापर इत्यादी दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो ढगफुटी क्लाऊडबस्ट शीघ्र संगणन क्रियेमुळे अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान भूभागावर सुमारे शंभर मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडणे म्हणजे ढगफुटी होय लक्षात ठेवा भारतात झालेल्या ढगफुटी एक सहा ऑगस्ट दोन रोजी लडाखमधील लेह येथे झालेली ढगफुटी दोन सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी मुंबई येथे झालेली ढगफुटी महापूर फ्लड अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात पावसाचे पाणी जमा होते व पूर किंवा महापुराचे संकट ओढवते विचार करा महापूर आल्यामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी होऊ शकते महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी आपण कोणकोणत्या संरक्षणात्मक उपाययोजना करू शकतो वीज पडणे लाइटनिंग आठवून सांगा आकाशात वीज कशी निर्माण होते लक्षात ठेवा वीज ही एकाच ढगात किंवा दोन ढगात किंवा ढग व जमीन दरम्यान तयार होते विजेचे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते एवढ्या जास्त तापमानामुळे प्रचंड दाबाखाली आलेली हवा प्रसरण पावते व कडाडण्याचा आवाज होतो